अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे। हेलो गाइस, अभी पढ़ता चुपके से पूरे शब्द करते हैं मम्मी। हम जो चिंचे डालो काय खाता है मैडम? हे मुझे चॉकलेट खाते, जेली जेली है ते, चॉकलेट नहीं। मस्त है का गते? सगळंच काढलं। बॅड गर्ल, थांबे देते तुला उचलून। अकला त्यात टाकू, सगळा ड्रेस खराब केलास। इकडे बघ कसं होतं आहे, त्यात थोडं अजून। खा खा, हे बघा रे मी खाल्लीस हे केले आपण छोटे ओट्स ओट्स केले। इकडे कॅमेऱ्यात बघून बोल ना, हे ओट्स केले आम्ही ओट्स आणि हे आंब्याची चावणी खा ना। अरु आलू पोरं तोडतात अगं आरू, खाणार ते खाणार खाणार ना। कसं लागतंय बघू, इकडं कॅमेऱ्यात बघून बोलायचं ग बबडा। इकडे कॅमेऱ्यात बघ सोनूली, सोनू माझी, सगळं घाण करून ठेवले सगळं ओट्सला। सोनूली खाणार, इकडे बघ ना कॅमेऱ्यामध्ये। दुपारी ना किचनची फरशी धुवायला काढलेली मम्मीने, एकदम ओल्ड फॅशनची फरशी आहे त्यामुळे ती अशी खूप पाणी टाकून मग ती घासते आणि मग पुसते, पण ना फरशी खूप छान दिसते पुसल्यावर। मग इकडे कारलं मी दुपारीच त्याला मीठ वगैरे लावून ठेवलं, दुपारी म्हणजे 4-5 वाजलेले, चहाचा टायमिंग झालेला, कारण संध्याकाळी करायचं होतं ना, तर मीठ लावलं की मग त्याचा जरासा कडूपणा कमी होतो। मग आता चहा पण पिते मी, आणि चहा पेन आणि नंतर आवरावरी करेन बाकीची। तर आभाळ आलं होतं बघा, कसं काळे काळे ढग होऊन आलेलं आणि पाऊस पडतो की काय असं झालं होतं, वारा सुटलेला आणि पाऊस काय पडत नव्हता पण असं वारा सुटलेला आणि खूप ढग आले होते, आणि त्यानंतर मग पाऊस पडायला चालू झाला, म्हणजे गारांचा पाऊस पडला, खूप नाही पडला थोडासाच पडला, खूप थोडा, पण गारा होत्या, खूप गारा होत्या, टप 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 सगळीकडे गाराच गारा झाल्या 2-3 मिनटामध्ये, आणि आमच्या आरुणी पण खाल्ल्या बरं का त्या गारा। इकडे कपडे पण आणलेली मी पाऊस येतो आहे म्हणून, आणि देन आरुणा अशी लपून बसली होती बघा, कारण की आमच्या इथे वरती एक मामा, म्हणजे मी मामा म्हणते त्याला, पप्पांचा फ्रेंड आहे तो राहतो, त्याने केस खूप लॉंग केले तर त्याला ती खूप घाबरते, आणि पाणी आलं होतं त्यामुळे तो तिथे आलेला, तिथे नळ आहे पाण्याचा, आणि त्याला बघून ती आत पळून अशी लपत लपल्यावर दिसत नाही का, तिच्या गमती जमती चालू असतं तशा दिवसभर, असं लपून बसलं की दिसत नाही का बबलं माझं। देन चला आता कारलं करूया, तर इथं 2 कांदे चिरलेत बारीक, देन ह्या 4-5 आमसुलाच्या पाकळ्या आहेत, देन आपण बघा इथं पाणी कसं सुटलं आहे, कडूपणा निघावा म्हणून मीठ लावायचं, त्यातनं मग पाणी सुटतं आणि ते पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं अँड देन ती भाजी करायची। तर इकडे आता आपण फोडणी देऊया। आधीच एक सांगते की मी खूप कमी तेल वापरते, कारण की ही कारल्याची भाजी फक्त मीच खाणार होते नाही, त्यामुळे मी त्या अनुषंगाने केलं, मला जास्त तेलकट आवडत नाही, त्यामुळे तेल बघताय तुम्ही केवढंसं घेतलं आहे मी, तेवढ्याच तेलात करणार आहे, त्यामुळे ती खाली लागते जर आपण तेल कमी घेतलं आणि पातळ असेल थोडं भांडं, तर हे कढई जरा पातळ आहे तर तुम्ही तेवढं समजून घ्या, तुम्ही जास्त तेल घाला।
देन मी की नाही आमसूल टाकला आधी तेलामध्ये, त्याचा जरा फ्लेवर उतरू दिला आणि त्यानंतर कांदा टाकला. आता कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये मी आपली चटणी टाकलेली आहे घरगुती कांद्या लसणाची, आणि हळद टाकली आहे. ते मग मिक्स करून घेतलं मी व्यवस्थित, आणि मग त्यामध्ये कारल्याच्या फोडी टाकल्यात. आणि इकडे मीनवाईल मी ते जे काप केले होते तर ते मी फ्राय करणार आहे. तर इथे रवा, थोडीशी चवीनुसार चटणी आणि मीठ असं ॲड करून रव्यामध्ये ते कोट करत आहे. असं दाबायचं, व्यवस्थित दाबायचं, म्हणजे कसं त्या कारल्याला त्याचा कोट होतो छानपैकी. आणि देन तेल सोडायचं तव्यात आणि त्यात भाजायचं. म्हणजे मम्मीच्या भाकऱ्या करून झाल्या की लास्टला मी हा कार्यक्रम करणार होते. तर मग इकडे मी मीनवाईल हे करत होते, कारण तिकडे कारलं मी शिजायला टाकलं आहे ना, तर मी पाणी नाही टाकलेलं आधी. तेला शिजू देणार आहे मी तसंच तेलामध्ये. तेल जास्त नाही वापरलेलं मी, मला नाही आवडत, पण तुम्ही खरंच जरूर घाला, जास्त तेल घाला. जे खातात जास्त तेल त्यांनी तर अवश्यच घाला, आणि माझ्या इतकं तर कमी अजिबात घालू नका. पण मला की नाही आवडत तेलकट, त्यामुळे मी जेवढं कमी तेल वापरता येईल तेवढं कमी वापरते आणि त्यातच करते. पण ना खूप छान होतात भाज्या, अशा अजिबात तेलकटही होत नाहीत आणि चवीलासुद्धा खूप सुंदर होतात. आणि जास्त करून की नाही पाणी न घालता भाज्या शिजवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण विदाऊट पाण्याची भाजी शिजवतो ना, वेळ जरा जास्त लागतो, बट त्याची चव की नाही ती वेगळीच असते. पाणी घालून शिजून मला तरी वाटतं चव जाते भाज्यांची, मी अनुभव घेतला. भेंडीसुद्धा करताना जर त्यात पाणी घातलं की नाही की ती काहीतरी वेगळीच बेचव लागते. मसाला भेंडी करताना शक्यतो लोकं घालतात, बट मला नाही आवडत. मी शक्यतो ट्राय करते की कमीत कमी पाण्यात किंवा न पाणी घालताच भाजी होते का, हे मी ट्राय करत असते. देन इकडे भाजी अशी झाली होती. तर आता मी हे लास्टलाच दाखवलं तुम्हाला, आणि इकडे ना मी भाजून घेतल्यात बघा, कारल्याच्या कापा, कारल्याचे काप करून मी भाजलेत. कसं केलं, तव्यामध्ये जरासं तेल सोडलं आणि त्यामध्ये हे पुन्हा आमसूल टाकले दोन फोडी, आणि मग त्यामध्ये थोडं थोडं करून सगळीकडं जे काप आहे ते पसरून घेतले. आणि एक सांगायचं होतं मला, जेव्हा आपलं कारलं बनत असतं की नाही तेव्हा जराशी साखर घाला त्यामध्ये, ते छान टेस्ट देतं. तर इकडे आपलं ताट रेडी आहे. इकडे मी ते फ्राय केलेलं कारलं घेतलं आहे, तुम्हाला दिसा म्हणून फ्लॅश ऑन केला. देन इकडं कारल्याची भाजी, ही आमटी आहे शेवग्याच्या शेंगांची, आत आहेत शेंगा, थोडासा भात आणि भाकरी. तर आता मी पटकन जेवून घेते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ येतेच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आणि आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.